राज्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापुरात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागामध्ये आणखी 2 ते 3 दिवस पावसाची स्थिती राहणार आहे. राज्यात यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. यावर्षी सरासरीच्या 98% पावसाची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये 880 मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याआधी फेब्रुवारीमध्ये स्कायमेटने सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता, तो कायम ठेवला आहे. मीना आणि एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही असं स्कायमेटनं म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.